आज आम्ही महाविकास आघाडीपैकी शिवसेनेची ताकद आहे, निर्विवाद सत्य आहे. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं असं करून आपण पुढे गेलो तरच त्याच्यामध्ये योग्य गोष्टी घडणार आहेत. ह्या संदर्भामध्ये मुळात मुंबई महानगरपालिकेमध्ये आज आम्ही महाविकास आघाडीपैकी शिवसेनेची ताकद आहे, निर्विवाद सत्य आहे. त्याचे प्रमुख आज उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाठीमागे एकत्र सरकार चालवत असताना सांगितलेलं होतं की तुम्ही आम्हाला पण बरोबर घेऊन आपण मुंबईमध्ये काम करू. आणि त्यावेळेस त्यांनी पॉझिटिव्ह सकारात्मक त्याच्याबद्दलचा त्यांच्याकडनं जो दोघांची पाहिली त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी ही सध्या महानगरपालिकेच्या संदर्भातली आहे, परंतु एकदा संबंध जुळले, एकमेकाचे म्हणजे कुठं अडचणी घेईल मान्य आहे. एखाद्या महत्त्वाच्या पोस्टवर एखाद्याची नेमणूक झाली किंवा त्यांना तिथं नेमलं गेलं तर त्यांनी ज्यांनी नेमलं गेलेलं असतं त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित करतात. अशा अनेक ठिकाणी घटना घडतात आणि त्याच्यामुळं त्याच्यातूनच राज्यपाल महोदयांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली असावी असं माझं स्वतःचं मत आहे. अर्थात ज्यांनी त्यांना इथं राज्यपाल महोदय म्हणून पाठवलेलं आहे त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा. उद्याच्याला ते त्यांचे वरिष्ठ आहेत, वरिष्ठांनी काय निर्णय घ्यावा हे वरिष्ठांना कुणीच सांगू शकत नाही. आम्ही पण आमच्या वरिष्ठांना तसं सांगू शकत नाही की बाबा आमच्या मनात काय ते आम्ही बोलू, परंतु अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील तसाच असतो. साधारण कमी जास्त प्रमाणामध्ये इतर पण राजकीय पक्षामध्ये तशीच परिस्थिती असते. काँग्रेस किंवा भाजप यांचे हायकमांड जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी शेवटी खालच्या लोकांना करावी लागते. राजकारणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं आणि कुणी जागा पाडल्या ह्याला काही अर्थ नसतो. राजकारणाच्या वेळेस येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या संदर्भातले आराखडे आखावे लागतात आणि त्याबद्दल तुम्हाला राजकीय भूमिका ही घ्यावी लागते. आता मागं जर काढत बसलं तर अनेक गोष्टी अनेक त्या ठिकाणी निघतील, त्याला काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस युती होती, आघाडी होती, त्या दिवसापासून पुढं मागचं झालं गेलं गंगेला मिळालं असं करून आपण पुढं गेलो तरच त्याच्यामध्ये योग्य गोष्टी घडणार आहेत. दादा, प्रकाश आंबेडकर असं म्हटलं होतं की राष्ट्रवादीचा या संपूर्ण युतीला उघड उघड विरोध होता, काँग्रेसने या सगळ्याला छुपा विरोध केलेला होता. पवार साहेबांनी पण काल या सगळ्यावरती बोलणं टाळलं की म्हणते की हे अंदर का अजूनही असं आहे का? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आमचा नाराजीचा प्रश्न येतो कुठं, का गैरसमज पसरवत आहे. मी तुम्हाला सांगतोय की त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेबरोबर त्यांनी सध्या युती केली असं प्रेसच्या माध्यमातून राज्याला महाराष्ट्राला कळालेलं आहे. आता त्या बाबतीत आज मी ज्यावेळेस जयंतराव आम्ही सगळे जाऊ त्यावेळेस स्पष्टपणे त्यांच्याशी चर्चा करू आणि ठाकरे साहेबांच्याकडनं काय त्यांची भूमिका आहे ते समजून घेऊ, मग आम्ही त्याच्याबद्दलची आमची भूमिका मांडू. पण उद्धव ठाकरे साहेबांनी कुठा कुणाला मित्रपक्ष म्हणून बरोबर घ्यायचं आणि ते त्यांच्या कोट्यामधनं घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की राष्ट्रवादीचे पण काही मित्रपक्ष आहेत आणि काँग्रेसचे पण काही मित्रपक्ष आहेत ज्यांनी त्यांनी आपापल्या कोट्यामध्ये ह्या सगळ्यांना सामावून घेतलं तर इतरांची ना असायचं काही कारण नाही.